भिंगारा, चाळीस रात्री व गोमाल एक, गोमाल दोन येथील आपल्या विविध मागण्यांसाठी 25 एप्रिल 2022 पासून उपविभागीय अधिकारी महसूल जळगाव जामोद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी 15 फेब्रुवारी 2022 ला आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु खासदार प्रताप जाधव यांच्या ठोस आश्वासनाने धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग सुद्धा बोलावली होती, मात्र शासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने ग्रामस्थांनी पुन्हा निर्णय घेतला. पुन्हा आंदोलनाचे निवेदन जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयाला 5 एप्रिल 2022 रोजी सादर केले होते. त्यानुसार 25 एप्रिल पासून धरणे आंदोलन सुरू केले. जळगाव जामोद तहसील अंतर्गत भिंगारा, चाळीस टापरी, गोमाल एक व गोमाल दोन येथील रहिवाशांनी सातपुडा डोंगराच्या खोऱ्यातील भिंगारा, गोमाल एक, गोमाल दोन या 5000 लोकसंख्येच्या 4 गावांच्या विकासासाठी समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये निमखेडी ते 3 खुटी रस्त्याचे बांधकाम, 3 खुटी ते गोमाल रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण, भिंगारा व 40 टापरी येथील 46 लोकांना शेतजमिनीचे पट्टे वाटप, उर्वरित 75 लोकांच्या प्रलंबित दाव्यांचा निर्णय या मागण्या तुमच्या वाटेवर आहे. नवीन दावे स्वीकारणे, जमीन मोजणे, 40 टापरी येथे गाव ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आदी विकास कामांना मंजुरी देऊन वरील गावांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करून भिंगारा, 40 टापरी, गोमाल या आदिवासी बहुल गावांना मुख्य प्रवाहात आणावे. सदरहू गावाचे ग्रामवासी 3 पिढ्यांपासून येथे राहत आहे, परंतु येथे स्वतंत्रतापासून आजपर्यंत मूलभूत सुविधा उपलब्ध केली गेली नाही, म्हणून ग्रामवासियांनी 25 एप्रिल 2022 पासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात राधेश्याम खरात, सरदार अवासे, देवीदास डावर, नंदू सोलंकी, टेटू सोलंकी, सुनील मसाने, राजेश सोलंकी इत्यादी आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. आपली गोमाल या बुलढाणा जिल्ह्यातील असे गाव आहे की त्या गावामध्ये ज्या प्राथमिक गरजा शासनाकडून मिळाले पाहिजे ते आजपर्यंत मिळाले नाही, जसे की रस्ता, लाईन, पाण्याची सुविधा, दवाखाना या आजपर्यंत उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाने ह्या गरजा लवकरात लवकर त्यांना पूर्ण करावे. जर शासनाने आमच्या मागण्याच्या जर दखल घेतले नाही तर आम्ही पुढे पूर्ण आमच्या आदिवासी संघटना, जे संघटना आणि आम्ही पूर्ण आदिवासी पट्ट्यांना घेऊन आम्ही तीव्र आंदोलन छेडू. या शासन पूर्णपणे जबाबदार राहील, त्याची शासनाने दखल घ्यावी. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.